आता जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आली आहे, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना पहाटेच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे। त्यांना नाशिक येथील 9 पल्स या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर सांगत आहेत। तालुक्यातून अनेक कार्यकर्ते नाशिकला साहेबांची विचारपूस करण्यासाठी रवाना झाले आहेत। 2 दिवसांपूर्वीच त्यांना भंडारदरा धरणाचं वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरण केलं। मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आले होते। स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर।